जय महाराष्ट्र। मी महाराष्ट्र सैनिक। गेल्या 3 दिवसापासून मुंबईमध्ये महापौरांचे कारनामे, एका महिलेचा अनादर करत तिचा हात मुरगळला आणि त्याबद्दल सोशल मीडियावर बऱ्याच गोष्टी व्हायरल होत आहेत। मला फक्त एवढंच सांगायचं आहे, महापौर जी, मी तुम्हाला भेटायला येतोय, तुमचा हँडशेक करायचा आहे मला। आणि ज्या पद्धतीने तुम्ही त्या महिलेचा अनादर केलेला आहे, त्याच्याबद्दल तुमचा जाहीर निषेध जेवढा करावा तेवढा कमी आहे। हिंदू हृदय सम्राट सन्माननीय बाळासाहेब ठाकरे जर आज असते, तर नक्कीच तुमच्या पार्श्वभागावर लात मारून तुम्हाला त्या क्षणी हकालपट्टी केली असती। पण हे दुर्दैव आहे की ह्या गोष्टी आता होत नाही आहेत। मला याच्यामध्ये कोणतंही राजकारण करायचं नाही आहे, पण महापौरजी, मी तुमच्या भेटीला येतोय आणि मला तुमचा हात शेकहँड करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण बघूया पुढे काय होतं ते। माझं तुम्हाला जाहीर आव्हान आहे, तुम्ही जिथे दिसाल तिथे मी तुमचा हँड शेक करणार आहे। आणि एक गोष्ट मात्र मला नमूद करायची आहे, खास करून त्या सर्व जे सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असतात किंवा जे व्हिडिओ काढत असतात, ज्यावेळी ही सांताक्रूझ मध्ये ही जी घटना घडली त्यावेळी तिथे 500 ते 600 महिला आणि पुरुष एकत्र जमलेले होते आणि ही घटना घडत असताना तिथे व्हिडिओ कॅप्चर केले जात होते, पण एकाही माणसाने बोलण्याच्या व्यतिरिक्त त्यांना कोणत्याच रिॲक्शन दिलं नाही आणि त्याचंच मला वाईट वाटतंय। तिथे बऱ्याच महिला रणरागिण्या होत्या, बरेच पुरुष होते, पण त्या पुरुषांनी ओरडण्याच्या पलीकडे जाऊन दुसरं काहीच केलं नाही। ज्या महिलेचा हात तिथे मुरगळा गेला त्याच महिलेने दुसऱ्या हाताने कानाखाली मारली पाहिजे होती आणि त्या सर्व मुलांनी त्यांना जोड्याने मारलं पाहिजे होतं। येस, त्या महापौरांना जोड्याने मारून तिकडनं त्यांचा शर्ट फाडून त्यांना पाठवायला पाहिजे होतं। त्यावेळी तुम्ही कोणी विचार नव्हता करायला पाहिजे होता। हीच जर तुमची बहीण असती, तुमची आई असती, तरी पण तुम्ही अशाच पद्धतीने हे बघत राहिला असतात का? आणि कालच मला अजून एक फोन आला होता, सायनवरनं एका टॅक्सी चालकाने एका महिलेचा विनयभंग केला, तिचा काहीतरी तिला छेडछाड केली। मी त्या महिलेला सांगितलं की मी नंतर तुमची ही जी तक्रार आहे तो टॅक्सीवाला जे आहे त्याच्यावर मी कारवाई नक्कीच करेन, पण पहिल्यांदा हे जे महापौर आहे त्यांच्यावर कारवाई झाली। कारण मला असं वाटतं की मी हे तोपर्यंत करू शकणार नाही, मी त्या रिक्षावाल्यांना, मी त्या टॅक्सीवाल्यांना किंवा मी त्या समाजकंटकांना ज्यावेळी ते महिलांचा अपमान करतात त्यावेळी मी त्यांना ठोकतो आणि हा नियम पण त्या महापौरांना लागू होतो। जर मी त्या गरीब लोकांना, म्हणजे गरीबच म्हणणार, कारण ते टॅक्सी चालक असतात किंवा ते रिक्षा चालक असतात किंवा कोणी असतील, ज्यावेळी तो महिलांचं ज्यावेळी ते अनादर करतात त्यावेळी मी त्यांच्यासाठी नक्कीच जाऊन जातो आणि त्यांना मी ठोकतो अशा समाजकंटकांना, मग हा नियम तर महापौरांना पण लागू होतो। महापौर साहेब, तुम्ही महापौर आहात आणि तुम्ही एका पक्षाचे सर्वात मोठे लीडर आहात, म्हणून तुमची सुटका होणार नाही। कारण त्या एक महिला ही माता आहे, बहीण आहे, ती कोणाची तरी पत्नी असेल आणि महिलांचा विनयभंग एक प्रकारे तुम्ही जो केलेला आहे त्याचा जेवढा जाहीर निषेध करताय तेवढा कमी आहे। आणि तुम्ही खुशालपणे सांगता मुंबई तुमची, येस मुंबई तुमची, आणि मुंबई तुम्ही तुंबून दाखवली आणि तुमचा हा जो माज आहे ना तो कशामुळे तुम्हाला आला मला माहिती नाही, पण खरंच आज बाळासाहेब आठवतात, बाळासाहेबांची खरंच आज गरज होती। कारण तुमच्यासारखी ही जी विकृत माणसं आहेत ना ती नक्कीच राहिली नसती। आणि मी महापौर दालनामध्ये किंवा तुमच्या त्या राणीच्या बागेमध्ये ज्या पिंजऱ्यामध्ये तुम्ही अडकून बसलेला आणि म्हणून तुम्ही एक जानवर झालेला, तिथे मी तुम्हाला लवकरच भेटायला येतोय, कधी येणार हे सांगून येईन आणि मग आपण बघूया की मी काय करतो आणि तुम्ही काय करताय। मलाही बघायचंय की महापौर साहेब, महिलांचा अनादर केल्यानंतर तुम्हाला शिक्षा तर मिळालीच पाहिजे आणि त्यासाठी मी तुमच्या भेटीला येतोय। जय महाराष्ट्र, धन्यवाद।